कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. चंचे, जशी तू ती संधी साधलीस तशीच ही बी संधी साध. ताईच्या मनात आणि घरात दोन्हीकडं मी. तू का नाही तुझा खुट्टा असा बळकट कर का बासच. यो चांगला चान्स आहे बघ, वाया घालवू नगस. मम्मी तू बघच आता मी या संधीचं सोनं मासडीची माती कशी करते ते. खूप टेन्शन आलंय मला. म्हणजे स्पर्धा जिंकेन हरेन म्हणून नाही, त्यासाठी मी या स्पर्धेत भाग घेतच नाही. घरच्यांचा सगळ्यांचा मान राखण्यासाठी घेते आणि त्यानिमित्तानं मला इतर बायकांशी इंटरॅक्ट पण करता येईल. मलाही त्यातून काही शिकायला मिळेल. बाबाही म्हटलेत माझं या सुट्टीतलं जे ध्येय आहे गरजू मुलांपर्यंत शिक्षण पोचवायचं, त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करायचा, त्यासाठी एखादी मशाल या स्पर्धेतून मिळाली तर बरंच आहे. या स्पर्धेत यश दे असं नाही म्हणणार मी, पण या कामात यश दे. ततस तू काय म्हणाला? म्हणलं ततस तू. ततास तू नाही हो, तथास तू. हे शिकायचं हो आम्हाला तुमच्याकडनं खरेच की? अच्छा, म्हणजे तुम्हाला शिकायचंय माझ्याकडून. हो म्हणजे चेष्टा करू नका घरी बाजी. आम्हाला कळलंय आता तुमच्या शिक्षणा बिक्षणाचं महत्व. त्या मुंबईच्या माणसांनी खाडदेशी डोळेच उघडले बघा आमचे. म्हणजे इतके दिवस तुम्ही डोळे उघडत नव्हता हे मान्य ना तुम्हाला? होय तर गाढ झोपेतच होतो म्हणा की, पण आता नाही, आता सुट्टी द्यायची नाही, आता मागं हटायचं नाही. कोणी काय वाटेल ते म्हणू दे, आता शिकायचं इंग्रजी तर शिकायला लागतंय. जो अहो मग मी कुठे नाही म्हणते, आपलं बोलणं झालं ना त्या दिवशी, ठरलं म्हणजे ठरलं, आता शिकायचं म्हणजे शिकायचं. ठरली की पण नाही गे नाही, त्याची सुरुवात जरा आत्तापासूनच तुम्ही केली तर बरं होईल. अहो त्या फायली वाचत होतो तुम्ही, त्यातले शब्द काय काय मोबाईलमध्ये चेक करून बघत होतो पण आहे ना, तरी पण काय काय शब्द लिहिडोस का ते वरून पाऊसर झाले तू काय कळन झाले, वाक्यांचे अर्थ काय लागेन झाले. अरे एक दोन वाक्य आडल्यात तेवढी जरा दाखवा की गरीबाला. हो सांगा ना, मी सांगते त्याला काय. पण तुम्हाला तिकडं जायचं बिहाय स्पर्धेला तेवढा 2 मिनिटं टाइम आहे ना? अहो तेवढा वेळ आहे माझ्याकडे आणि तुम्ही येणार आहात ना स्पर्धेला? हा यायचं, पण आता नेमकी फॅक्टरीत ती माणसं येणार आहेत ना, त्यासनी ती फॅक्टरी विक्टरी दाखवायची आहे, तेवढं मीटिंग उरकतो आणि मग येतो. म्हणजे मीटिंग वेळेत नाही उरकली तर नाही येता येणार का? नाही उरकतो मी टायमात, पण आता ते काम दुसऱ्या कोणावर सोपत येत नाही ना, मला जायला लागणार त्यामुळे मी चाललोय. बर ठीक आहे, पण तुम्ही काहीतरी खाऊन जा. थांबा मी काहीतरी खायला आणते, खाऊन जा. नाही नाही खायला नको, त्याच्यात वेळ नको घालवायला. त्याच्यापेक्षा मला ते 1-2 शब्द आडलेत त्याचा अर्थ सांगा की मग तुम्ही जावा स्पर्धेला, परत जायचं तुम्हाला. पटकन नाही नाही नाही, तुम्ही पटकन त्यापेक्षा तिकडे चला. सॉरी 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 सॉरी, चला चला ते दाखवा तेवढं झालं की. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.